नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला असा मसाला बनवून दाखवणार आहे की तो मसाला तुम्ही सगळ्या भाज्यामध्ये वापरू शकता आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर हा चिकन मटन, अंडी मच्छी ह्यासाठी तर खास वापरू शकता तर त्यासाठी बघा दोनशे ग्रॅम मिरची घेतलेली ह्याच्यामध्ये लवंगी बेगडी शंकेश्वरी ह्या सगळ्या मिरच्या मिक्स आहेत आणि ह्याच मिरच्या मी सुकून मोडून घेतलेल्या आहेत ह्याच्यामध्ये बघा पाच तेज पत्ते आहेत तुम्ही ह्याच्यामध्ये तिखट कमी मिरची जरी टाकली तरी चालेल ह्याच्यामध्ये माझी काश्मीरी आणि बेगडी थोडीशी कमी आहे बाकी सगळ्या मिरच्या आहेत पाच चमचे धने आहेत बघा ह्या चमच्याच्या मापानं बरोबर पाच चमचे धने आहेत एक चमचा जिरे अर्धा चमचा ही आपली बडीशेप आहे एक जावित्री घेतलेली आहे पंधरा ते सोळा बघा लवंगा घेतलेल्या आहेत दोन तुकडे डालचिनी घेतलेले आहेत एवढ्या आकाराचे बघा आहेत आणि दोन म, तीन मसाला विलायचे आहेत अर्धा एक चमच्याला बी कमी म्हणजे अर्धा चमच्यापेक्षा जास्त असे मिरे घेतलेले जर तुम्हाला जर झणझणीत नाही पाहिजे तर तुम्ही अर्धा चमचा मिरे घेतले तरी चालेल चार स्टार पूल घेतलेले आहेत छोट्या आकाराचे आहेत पंधरा बघा नाकेश्वर घेतलेले आहेत अशा आकाराचे असतात एकदम छोटे छोटे असतात आणि पाच मी त्रिफळा घेतलेल्या आहेत त्रिपळाच्या मधलं बी काढायचं दगड फूल घेतलेलं एक चमचा बघा ह्या चमच्याच्या मापान एक चमचा दगडफूल घेतलेला आहे कडे गरम करत ठेवलेले आणि आपण ह्या मिरच्या पहिला भाजून घ्यायच्याला तेलाचा वापर वगैरे करायचा नाही ह्या मिरच्या मी उन्हामध्ये चांगल्या बघा कडक सुकवलेले तरी पण ह्या मिरच्या मी भाजून घेणार एक आहे एकसारखा हलवून कुरकुरीत झाल्या पाहिजेत कारण जर तुम्ही ह्या मिरच्या जर अशा थोड्याशा सॉफ्ट वगैरे असाल जर टाकाल तर काय होतं माहितीये का मसाल्याला आपल्या किड आळी वगैरे लागते आणि खराब होतो मसाला त्यासाठी ना चांगलं कडक उन द्यायचं आणि जर कडक उन्हामध्ये कुरकुरीत असल्या तर लगेच जरी तुम्ही मिक्सरला बारीक केल्या तरी चालतील हा थोड्याशा मी गरम करून घेते तर बघा तुम्हाला आवाज असेल त्या कुरकुरीत आहे ते भाजून घेऊया थोड्या मिरच्या बघा चांगल्या भाजल्या गेलेल्या त्याच्या कुरकुरीत असे बघा झाल्यात कडक झालेल्या मी एका ताटामध्ये काढून घेते मिरच्या काढून घेतलेल्या आहेत त्याच आता आपल्याला मसाले सगळे भाजून घ्यायचे तर आता हे धने टाकलेले आहेत जिरे बडीशेप सगळे मसाले आपण हे असे टाकून घेऊया जर तुम्हाला जर हे ताजून जर थोडंफार काय टाकायचं असेल तर तुम्ही टाकलं तरी चालू शकते माझा एक मी रेसिपी अपलोड केलेली आहे बघा सिक्रेट मसाला मस्त झालेला आहे तो पण मसाला तुम्ही कोणत्या पण भाज्यांना वापरू शकता ह्याचे तुकडे करून टाकायचे म्हणजे हे चांगले भाजले जातात आता गॅस बघा गरम आहे कढई तर गॅस एकदम बारीक केलेला आहे कारण हे मसाले सगळे मी एका ताटामध्ये थोडेसे उन्हा सुकवलेले होते दोन दोन ले 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 ले, एक दोन मिनिटं फक्त ही भाजून घ्यायचं आहे दोन मिनिटं झालेले आहेत बघा हे चांगलं भाजलेलं आहे वास एकदम छान आलेला आहे आता हे गॅस बंद करते कारण बारीक गॅस केलं तर कढई गरम असल्यामुळे आता मी ह्याच्यातच ठेवणार आहे थोड्या थोड्या वेळानं असं हलवायचं आणि पूर्णपणे थंड होऊन द्यायचं हे थंड होस्तवर आपण पहिल्या मिरच्या बारीक करून घेऊया मिरच्या फक्त बघा बारीक करून घेतलेल्या कलर बघा किती छान आलेला आहे आणि मिरच्या कशा करायच्या बरं का, का पूर्ण थंड होऊन द्यायच्या बनचालू बन चालू करून बारीक करायच्या कारण मिक्सरला काय होतं जर एकदम फास्टमध्ये केलं ना तर पाणी सुटतं त्यासाठी चालू करायचं चा। एकदम बघा बारीक करून घेतलेले आहेत आता हा जो गरम मसाला आहे ना जो आपण बघा भाजून घेतला होता तर तो मसाला जास्त प्रमाणात बघा भाजायचा नाही कढई गरम झाली की ना ते एकदम गॅस बारीक करायचा आणि हलवत राहायचा आणि त्याच कढईमध्ये ठेवायचा तो चांगला भाजला जातो आता हे आपण ह्याच मिरचीमध्ये टाकून घेऊया टाकून घेतलेला आहे आणि आता हे बारीक करून घेऊया मसाला बघा बारीक करून घेतलेला आहे वाडगं घेतल्यानंतर वाडग्यामध्ये तर हे मसाला मी काढून घेते आणि हा मसाला थंड झाल्यानंतर एखाद्या का काचाच्या भरणीमध्ये पॅक बंद भरून ठेवायचा आता हा मसाला तुम्ही चिकन मटण अंडा कडी मच्छी वांगेची भाजी सगळ्या भाजीला वापरू शकता आता ह्याच्यामध्ये तुम्ही एक चमचा शहाजीरं टाकलं चालेल तुम्हाला सांगते साधी विलायची जरी टाकली चालेल खूप सारे मसाले टाकल्यात मी गरम मसाले टाकल्यात साधे मसाले टाकले सगळे मसाले टाकलेले आहेत पुष्कळ असे टाकलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये आता काय करायचं जेव्हा आपण भाजी बनवतो ना त्या टायमाला तुमच्या तिकटाप्रमाणे एक चमचा टाकायचा तुम्ही किती तिखट खाताय कमी जास्त ह्याच्यामध्ये जा काश्मीरी मिरची आणि बेगडी मिरची तुम्ही टाका कारण मी थोड्या प्रमाणात जास्त प्रमाणात ज्या टाकल तरी चालू शकतो ग्रॅम मिरच्या पन्नास ग्रॅमवरच्या जर काश्मीरी आणि बेगडी जर टाकली तर लाल भडक असा कलर येईल आणि चवीला पण म्हणजे चांगली लागते ती मिरच्या तुमच्या आवडीप्रमाणे मिरच्या घ्या कमी जास्त थोड्याशा घेतल्या तरी चालतील तर अशा पद्धतीत हा मसाला झालेला आहे खूप जणांनी कमेंट केल्या होत्या की थोडक्यात दाखवा आम्ही का आम्हाला जातो आम्हाला होत नाहीये बनवायला तर मी सिक्रेट मसाला पण टाकलेला आहे हा मसाला पण टाकलाय आता सगळे मसाले माझ्या चॅनेल गरम मसाले वगैरे जर तुम्हाला हे अशा पद्धतीचा जर माझा मसाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा